नमस्कार मित्रांनो, आज आपण माडा भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये आपण जीके व मराठीचे प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, माडा भरतीसाठी पहा, जीके हे 50 मार्काला असणारे आणि मराठीसुद्धा 50 मार्काला असणारे, त्यामुळे तुम्हाला जीके व मराठीचा जास्तीत जास्त सराव करणं अतिशय आवश्यक आहे। आजचा आपला हा प्रश्नसंच क्रमांक 2 आहे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, रौलट ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? तर रौलट ॲक्ट हा 1919 संमत करण्यात आला होता। त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा, त्यालाच काळा कायदा असं सुद्धा म्हटलं जात होतं। असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कायद्यास काळा कायदा असं म्हटलं जात होतं? तर रौलट ॲक्टलाच काळा कायदा म्हटलं जात होतं, आणि तो कधी झालता? 1919 झालता। आणि याला काळा कायदा का म्हटलं जायचं? तर या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला मिळाला होता। पुढचा प्रश्न आपला 2, खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे? तर इथं अचूक आहे म्हणजे बरोबर आहे असं विचारलंय। तर पहिला पर्याय दिलाय आपल्याला 1928 नेहरू रिपोर्ट, दुसरा पर्याय दिलाय 1935 पहिली गोलमेज परिषद, पर्याय क्रमांक 30 आहे 1930 भारत सरकारचा कायदा, पर्याय चौथा आहे 1929 सायमन कमिशन। तर यापैकी पहा, जी पहिली जोडी आहे 1928 नेहरू रिपोर्ट, ही बरोबर जोडी आहे म्हणजे अचूक जोडी आहे। आता लक्षात ठेवा, पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती? 1930 झाली होती, दुसरी 1931 आणि तिसरी 1932। इथं पुढं पर्याय क्रमांक 3 दिलं तर आपल्याला भारत सरकारचा कायदा, तर भारत सरकारचा कायदा हा 1935 साली झाला होता, हे पण लक्षात ठेवायचं, याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो। इथं आपल्याला दिलं सायमन कमिशन, तर सायमन कमिशनची नियुक्ती कधी झाली होती? 1927 सायमन कमिशनची नियुक्ती झाली होती, नोव्हेंबर 1927। आणि सायमन कमिशनचं भारतात आगमन कधी झालं असाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर ते आगमन कधी झालं? 1928 4 फेब्रुवारी 1928 सायमन कमिशनचं भारतामध्ये आगमन झालं होतं। त्याचबरोबर सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्य होते असाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर एकूण 7 सदस्य होते, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 3, सन 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना कोठे झाली? तर स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद या ठिकाणी झाली होती, आणि कधी झाली होती? तर 1923, आणि ही स्थापना कुणी केली होती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर पहा, चित्तरंजन दास, स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास यांनी केली होती। कधी केली? 1923, आणि कोणत्या ठिकाणी? तर अलाहाबाद या ठिकाणी केली होती। पुढचा प्रश्न आहे 4, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे। आता इथं पुन्हा आणखी दुसरा प्रश्न असा येतो की ताराबाई शिंदे यांच्यावरती कुणाचा प्रभाव पडला होता? तर त्यांच्यावरती महात्मा फुले यांचा प्रभाव पडला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे, ताराबाईवरती महात्मा फुले यांचा प्रभाव पडलेला होता। पुढचा प्रश्न आहे 5, आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट या महिला पलटणीचे नेतृत्व कोणाकडे होते? तर डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथ यांच्याकडे आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी लक्ष्मीबाई रेजिमेंट या महिला पलटणीचे नेतृत्व होते। पुढचा प्रश्न आहे 6, भारताचे आर्थिक निस्सारण म्हणजे भारतातील संपत्तीचे वहन हा सिद्धांत कोणी मांडला? तर भारताच्या आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला, आणि दादाभाई नौरोजी यांनाच भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात। मागील एका व्हिडिओमध्ये मी गोपाळकृष्ण गोखले यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणलेत असं उल्लेख करण्यात आला होता माझ्याकडं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। तर आता लक्षात ठेवा की दादाभाई नौरोजी यांनाच भारतीय अर्थशास्त्राचे जनक पण म्हणतात। पुढचा प्रश्न आहे 7, सन 1905 बंगालची फाळणी करण्यात आली, कारण? तर बंगालची फाळणी करण्यात आली होती त्याचं कारण काय होतं पहा, ब्रिटिशांना हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडायची होती। आणि बंगालची फाळणी कधी करण्यात आली होती? 1905, त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता किंवा बंगालची फाळणी कोणी केली असाही प्रश्न आलेला आहे, तर कोणी केली होती पहा, लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली होती। आणि बंगालची फाळणी रद्द कधी करण्यात आली असाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर ती 1911 रद्द करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे 8, सप्टेंबर 1916 टिंबटिंब यांनी चेन्नई किंवा मद्रास येथे स्वराज्य संघाची स्थापना केली, तर स्वराज्य संघाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर ॲनी बेझंट यांनी।
आता इथं लक्षात ठेवा, स्वराज्य संघ म्हणजेच काय तर होमरूल लीग। मग होमरूल लीगची स्थापना चेन्नई किंवा मद्रास प्रांतात कोणी केली होती तर एनी बेझंट यांनी केली होती, आणि कधी केली होती सप्टेंबर 1919। त्याचबरोबर जर इथं विचारलं की होमरूल लीगची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली होती तर ती केली होती पहा लोकमान्य टिळकांनी, आणि कधी केली होती एप्रिल 1916 केली होती, हे पण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पहा आपला 9 नंबर, सन 1930 महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा पुकारणे ब्रिटिश सरकारला भाग पडले होते, तर महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी काय लष्करी कायदा पुकारण्यास ब्रिटिश सरकारला भाग पडले होते। पुढचा प्रश्न आहे 10 नंबर, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते, तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जगन्नाथ शंकर शेठ होते। पुढचा प्रश्न आहे 11 नंबर, महाराष्ट्रातील कायदे मंडळ कोणत्या स्वरूपाचे आहे, तर महाराष्ट्रातील कायदे मंडळ हे काय द्विगृही आहे, कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेबरोबरच विधान परिषदेचे सुद्धा अस्तित्व आहे। पुढचा प्रश्न आहे 12 नंबर, भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार कोणाकडे आहे, तर राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार हा काय भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच निवडणूक आयोगाकडे आहे। त्याचबरोबर इथं हे पण लक्षात ठेवा की निवडणूक आयोगाची स्थापना ही काय कलम 324 केली जाते। खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो, तर कलम 324। पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, भारताच्या निर्वाचन आयोगाची नियुक्ती कोणाकडून केली जाते, तर निर्वाचन आयोगाची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून केली जाते। लक्षात ठेवा निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोग। मित्रांनो एक छोटीशी सूचना होती, आपण यांची मॅथ क्लास हा नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे, त्याच्यावरती आपण माडा भरती तसेच आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे गणित व बुद्धिमत्ताचा दररोज एक प्रश्नसंच दुपारी 12:30 अपलोड करत आहोत, त्यामुळे प्लीज तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर, लोकसभेने मान्य केलेले अर्थविषयक विधेयक किती काळ रोखून धरण्याचा अधिकार राज्यसभेला आहे, तर लक्षात ठेवा अर्थविषयक विधेयक जर असेल तर राज्यसभा ते फक्त 14 दिवस रोखून ठेवू शकते। पुढचा प्रश्न आहे पहा आपला 15 नंबर, भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली, तर नियोजन आयोगाची स्थापना ही 1950 झाली होती। पुढचा प्रश्न आहे 16 नंबर, एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची सुरुवात कधी झाली, तर एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची सुरुवात ही 1980 झाली होती। पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या, तर छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या होत्या, आणि कधी ठेवल्या होत्या हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस आलेला आहे, तर त्या 1902 ठेवल्या होत्या, हे पण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे 18 नंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन टिंबटिंबमध्ये आपल्या 1000 अनुयायास बौद्ध धर्माचा अंगीकार केला, तर कधी केला, तर तो 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा अंगीकार केला 14 ऑक्टोबर, हे पण लक्षात ठेवा 14 ऑक्टोबर 1956। आणि कोणत्या ठिकाणी केला असा पण प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे नागपूर या ठिकाणी। आणि त्यांनी धर्मपरिवर्तनाची घोषणा कधी केली होती, तर ती 1935 केली होती, आणि कोणत्या ठिकाणी, तर ती येवला या ठिकाणी केली होती, नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी। पुढचा प्रश्न 19 नंबर, धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा विस्तार खऱ्या अर्थाने टिंबटिंब येथे घडून आला, तर याचं उत्तर आहे हिंगणे या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा विस्तार खऱ्या अर्थाने घडून आला। पुढचा प्रश्न 20 नंबर, खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे, तर नवे मंगरुळ हे बंदर काय लोह खनिज निर्यातभिमुख आहे, म्हणजे इथून जास्तीत जास्त लोह व खनिजाची निर्यात केली जाते, आणि नवे मंगरुळ हे बंदर कर्नाटक या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न 21 नंबर, चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली, तर आसाम राज्यामध्ये चहाची लागवड सर्वात प्रथम झाली, आणि सर्वात जास्त चहाचं उत्पादनसुद्धा आसाम राज्याचं घेतं। जर विचारलं आपल्याला की कॉफीचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होतं, त्याचं उत्तर मात्र मित्रांनो कर्नाटक येईल, कारण कर्नाटक राज्यामध्ये कॉफीचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं।
पुढचा प्रश्न आहे 22 नंबर, भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? तर भिलाई येथे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान लोह पोलाद कारखान्याची निर्मिती करण्यात आली होती. आणि भिलाई लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणाचं सहकार्य घेतलं होतं? तर रशिया या देशाच्या सहकार्याने हा लोह पोलाद प्रकल्प उभारण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे 23 नंबर, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे? तर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा चौथा म्हणजेच चतुर्थ क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीवरती वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 25 नंबर, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर झारखंड हे राज्य काय सर्वात जास्त तांबे उत्पादन करते. पुढचा प्रश्न आहे आपला 26 नंबर, चौपदरी या शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर चौपदरी हे काय आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे 27 नंबर, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य काय दिले पा, अभिषेक पुस्तक वाचत असे. तर या वाक्यामध्ये काय पा, वाचत असे अशा दोन शब्दांनी मिळून हे क्रियापद झालेलं आहे, म्हणून हे काय संयुक्त क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे 28 नंबर, यशोवर्धन नेहमीच लवकर येत असे या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यामध्ये पहा नेहमीच शब्द आलेला आहे, त्यामुळे हा काय रीती वर्तमान काळ आहे. पुढचा प्रश्न 29 नंबर, मधुला गोरी नी शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील नी हे अव्यय कोणते? तर नी हे काय पा समुच्चय बोधक अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे 30 नंबर, पुढील पैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे? पर्याय दिलेत पा आपल्याला अथवा, देखील, पुढे, बदल. तर यापैकी अथवा हे काय उभयान्वयी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे 30 नंबर, दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आपल्याला शब्दयोगी अव्यय काय दिलंय, जोगा. तर जोगा या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार काय आहे? तर ते योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे 32 नंबर, निसंशय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर निसंशय हे काय सामासिक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे 33 नंबर, विराटने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर पहा वाक्यात कर्ता काय विराट कर्ता आहे आणि विराटला ने हा प्रत्यय लागला आहे. तर आपल्याला माहिती आहे विभक्ती ही काय शब्दा प्रत्ययावरून ओळखायची असते. तर विराट ने हा प्रत्यय काय तृतीयाचा प्रत्यय आहे, म्हणजे कर्त्याची विभक्ती काय झाली, तर ती तृतीय विभक्ती झाली. पुढचा प्रश्न आहे 34 नंबर, दिग्दर्शक या शब्दाचे श्रीलिंगी रूप कोणते? तर दिग्दर्शिका हे दिग्दर्शक या शब्दाचे श्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न आहे 35 नंबर, दाशी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात ठेवा दाशी या शब्दाचं अनेक वचन सुद्धा दाशी असंच आहे, म्हणजे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. बऱ्याच मुलांना वाटतं की दाशी दास्या हे अनेक वचन योग्य असेल, पण ते काय ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे 36 नंबर, विसर्ग संधी ओळखा मन अधिक राज्य. तर याचं उत्तर काय येतं पा मनोराज्य. पुढचा प्रश्न आहे आपला 37 नंबर, बारा भाई या शब्दाचा समास ओळखा. तर बारा भाई या शब्दाचा समास हा काय द्विगु समास आहे. पुढचा प्रश्न आहे 38 नंबर, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगातील आहे. पुढचा प्रश्न 39 नंबर, शाकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं? तिच्या सारखीच सौंदर्यवती तीच ह्या वाक्यातील अलंकार ओळखा. तर इथं काय पा अनन्वय अलंकार आहे, कारण उपमेयाची तुलना ही उपमानाशीच केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 40 नंबर, खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रा वृत्त आहे? पा पर्याय दिलेत आपल्याला वसंत तालिका, पादाकुलक, भुजंगप्रयात आणि शार्दूल क्रीडित. तर यापैकी पादाकुलक हे काय मात्रा वृत्त आहे आणि वसंत तालिका, भुजंगप्रयात, शार्दूल विक्रीत हे काय हे अक्षर वृत्त आहेत.
पुढचा प्रश्न 41 नंबर, निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर कपाळ हा निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 42 नंबर, शिराळशेट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर शिराळशेट या शब्दाचा अर्थ काय? चैनी माणूस. पुढचा प्रश्न आहे 43 नंबर, खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर खापर फोडणे म्हणजे दुसऱ्यावर दोष ठेवणे. पुढचा प्रश्न आहे 44 नंबर, जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ होतो दाम तसे काम. पुढचा प्रश्न आहे 45 नंबर, हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ काय? फायदा असेल तरच लोक जवळ येतात. पुढचा प्रश्न आहे 46 नंबर, समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर समिती हे नाम काय? सामान्यवाचक आहे. लक्षात ठेवा, तसं जर पाहिलं तर समिती हे नाम काय? समूहवाचक नाम आहे. पण समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम यांना मराठीमध्ये सामान्य नामच म्हटले जाते, त्यामुळे समिती हे नाम काय? सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न आहे 47 नंबर, खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? तर इथं आपल्याला विचारलं पहा, गुणविशेषणाचा प्रकार कोणता? पर्याय दिलेत वक्र नलिका, 17 भानगडी, 5वे घर, थोडी मुले. तर यापैकी वक्र नलिका, तर वक्र हे काय? गुणविशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे 48 नंबर, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही? पर्याय दिलेत रसद, लेझिम, सरकार आणि कविता. तर यापैकी कविता हा शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही. पुढचा प्रश्न आहे 49 नंबर, औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा. पात्र या शब्दाला काय? ला हा प्रत्यय लागलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे ला हा प्रत्यय काय? द्वितीयचा किंवा चतुर्थीचा आहे. पण इथं पर्याय आपल्याला द्वितीय दिला आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय? द्वितीय विभक्ती. पुढचा प्रश्न आहे 50 नंबर, खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो, ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.